कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे विशेष उपाययोजना करीत आहेत. त्या अंतर्गत पनवेल शहर परिसरात अवैधरित्या विक्री होणारी देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत केला आहे. त्याप्रमाणे शुक्रवारी पनवेल ते पेणकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीच्या कडेला उसरली गावाजवळ छापा टाकून त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टी दारू गाळताना ती उद्ध्वस्त केली आहे व 28,150 रुपये किमतीचे दारू बनवण्याचे एकूण 810 लिटरचे कच्चे रसायन, प्लास्टिक ड्रम, पत्र्याचे डबे, गावठी दारू, 2 स्टोव्ह व इतर भांडी असा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून गेल्या 25 दिवसात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांच्याकडून 1,55,949 रुपयांची विदेशी मद्य व गावठी हातभट्टीची दारू तसेच 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.